नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कापसाला सध्या महाराष्ट्राच्या विविध भागात काय भाव चालू आहेत ते बघणार आहोत। तर सर्वप्रथम बघूया अकोला येथे भाव 7,700 भाव आहे। यवतमाळ 7,300 भाव मिळाला आहे। कन्नड औरंगाबाद 7,300 भाव मिळाला आहे। वाशिमला 7,400 भाव मिळाला आहे। मेहकर बुलढाणा 7,450 भाव मिळाला आहे। परभणीला 7,700 भाव मिळाला आहे। हिंगणघाट 7,700 भाव मिळाला आहे। भोकर नांदेड 7,400 भाव मिळाला आहे। आता काही कमेंट बघूया। पहिली कमेंट केली आहे विशाल पोहरे, ही सांगतात अकोल्याला 7,250 भाव आहे। दुसरी कमेंट केली आहे सुदाम मोरे वैजापूर, हे सांगतात 7,100 भाव मिळाला आहे। तिसरी कमेंट आहे अरुण घोडे राळेगण यवतमाळ, हे सांगतात 7,400 भाव मिळाला आहे। संदीप कटोरे अहमदनगर सांगतात 7,300 भाव मिळाला आहे। विनोद मोरे तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर सांगतात 7,200 भाव मिळाला आहे। ज्ञानेश्वर राठोड चाळीसगाव जिल्हा जळगाव सांगतात व्यापारी 7,000 भाव मिळाला आहे। या सर्व कापूस भावावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे की आपण जितके भाव बघितले आहेत या सर्वांवरून एक लक्षात येते की 7,000 वर भाव गेलेले आहेत। जवळपास परभणीला सर्वात जास्त म्हणजे 7,700 भाव मिळाला आहे। तुमच्याकडे काय भाव चालले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा। कमेंट करताना आपले नाव, गाव, जिल्हा आणि भाव टाका, म्हणजे आपल्याला एकदम खरे मार्केटचे भाव कळतील। भविष्यात कापसाला काय भाव मिळेल? कापूस आता विकावा का थोडं थांबावं? सरकारचं कापसाविषयी काय धोरण आहे यावर व्हिडिओ बनवलेले आहेत, ते व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे आपल्याला समजेल कापूस विकावा का ठेवावा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।